या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. काशी इथे यायचा का? उदे का खूळ लागलेला गावभर फिरत राहायचो. इलो होतो सर. आणि इथं आल्यावर या घरातल्या लोकांनी त्याला मारलं. दोन्ही कुटुंबाचे वाद गावभर माहिती आहेत. साहेब, लोकांचा चर्चेक विषय आहे असता काहीतरी एकाचा दोन करून सांगत असतील. तपासात कळेलच. पण साहेब, ही चौकशी खून झालाय त्याचा, मग चौकशी होणारच. माझी चौकशी करा, बघू काय होता. बंदूक काठी तुझ्याकडे कशी इली? त्यानं मका सांभाळून ठेवू सांगितलेली आ. माई मारले नि ना ते का? मग तू आता गोळी घालणार सगळ्यांना. काशीचा मरणा काय साधा नाही हा. सगळ्यांनी मारले नि ते का? तो गप बसायचो नाही आता. माई गेलेलो पाहुण येतो ना. कोण पाहुण? तू तो येतलो. सरिता, सरिता सांगते का, पाहुण येऊचा हा तो सुखरूप येऊ दे घरात. पाहुणो? हा पाहुणो. काय चाललेला, काय बोलतोस? कोण येणार पाहुणो? सुतो खाताना निशय काढूक नाही रे मी, पण गोड बातमी हा. असं हा काय? दत्ता काय झाला? दत्ता काय ते का आवाज दिलाय ना? अहो पण दत्ता आज तरी ते का आरडा नको. इथे या. आज काय तुझ्या बापाशी तो माळ हा? अण्णा वहिनीक ना बाबू होणारा. गोळी सुटली तर? सुटान दे. जीव आहे तो तुझ्यावर लावलाय, तूच घेतलंस तर काय हरकत असा? नायकानु मला बंदूक चालवायला शिकवा. बंदूक असा पकडायचा, चापावर बोट, एक डोळो बंद करायचं, हसून नेम धरायचं. नीट पकडली बंदू, बॉट चापाकडे नेम धरलस, काय दिसता? तुम्ही, फक्त तुम्ही. आधीच घायल केलस. Thank you.
कसले बार फोडतात? गावात आणखी कोण फोडणार बार? तो हैवान हा ना, माझो झील गेलो म्हणून बार फोडतात. अरे खै फेडशील ही पापा? वच्छे अगो तो फोडता बार त्याका फोडू दे. तू लोको त्याच्या वाट्यात जा. तुम्ही कधी त्यांच्या वाट्यात गेलास नाही ना, म्हणून हे बार फुटत होतो. अण्णा फोड बार, माझ्या झिलाक मारलास ना, नाही तुका निर्वश केलंय ना, तो वच्ची नाव नाही लावू चाहिरे. सगळाच गमावलास ना तुम्ही? माझं खूप गमावलंय. पण आता काय, त्यांच्या घरात एक दिवस पण सुखाचं जाऊचो नाही. बंदोबस्त करूक होय. बंदोबस्त असं होय असं होय देव पण त्यांच्या साहेब उभं उभं. पाहुण्यानो आज अचानक यांना केलास? विचारा तुमच्या चेडवाक. सरिता काय झालं गो? सांगा औषी बापाशी. अगो तू काय घरात ना बाहेर पडताना सांगलेला, आता तुझा ताज घर म्हणून काय झालं तरी थयच राहायचा. अहो तुमका माहित हा यानं काय केलं ना आता? कोण आहे पोपट यार? काय त्याच्या बरोबर मैत्री आणि तू कशाला ते पोपट पोपट करत असतेस? जेव्हा मला कोणाची तरी गरज होती ना, तेव्हा पॅरेट आला होता, कळलं ना? हे मी हवं तर याच्यासाठी माफी मागतो ना त्या पोपटची. ज्या कोणी व्यक्तीने ही चोरी केली आहे त्यांनी फक्त या गोष्टीचा विचार करावा की हे सर्व पैसे शेतकऱ्यांचे होते. हे बघ, तू त्याला सॉरी म्हणणारेस ना? हो म्हणणार आहे. कुठे असतो हा पोपट? आपल्या इथे एअरपोर्टच्या जवळच्या हॉटेलमध्ये थांबला. हा बोलला तुला ऍड्रेस पाठवतो, तिथे बॅग घेऊन पोहोच. पैशांबरोबरच त्यांची कागदपत्रही होती. इट्स कॉम्प्लिमेंटरी समर ड्रिंक सर. फुकटे तर आणणार रे, सावकार आहे मी. ज्याने कोणी हे पैसे चोरलेत त्यांनी ते माणुसकीच्या नात्यानं परत करा. मी त्यांना असं आश्वासन देते की त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई होणार नाही. हे बघ आता या बॅग मध्ये 2 करोड आहेत आणि ही शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची फाईल आहे. हो, ही बॅग आपल्याला इकडे कुठेतरी लपवायची. या दोन्ही बॅगा घेऊन मी इथून आता जाणार. तू इथे बाहेर वाट बघत बस, मी तुला फोन करून पुढे काय करायचं ते सगळं सांग. ओके. राम राम. राम राम. सब ठीक आहे ना? कुठला पिक्चर बघितला? जंगल बुक. मुव्हीला गेलो तर गेलो आणि फक्त एकदाच विचारलं काय खाणार, म्हटलं आता पहिल्यांदाच आलं आणि आपण कसं बोलणार का, हा का कोक पाहिजे की पॉपकॉर्न पाहिजे. मी काहीच नाही म्हटलं असं नॉर्मली, हा ठीक आहे काय नको. तर खरंच काहीच नाही दिलं मला. खंडोजी, आम्हाला जाहिरात देऊन मारू पाहणारा नराधम कोण आहे याची आम्हाला सुद्धा उत्कंठा लागून राहिली. कोणत्याही परिस्थितीत या कटाचा सूत्रधार हा सापडलाच पाहिजे. आम्ही बोलतोय ते विषप्रयोगाच्या प्रयत्नाबद्दल. विषप्रयोग? जगदीश्वरा, आता खरंच काळजी वाटू लागली मला शंभूराजांची. पंत, आम्ही कोणावर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला हे नव्हतं सांगितलं तुम्हाला. ईशा. हा बाबा. तू वाचतेस का ग तिकडे पुस्तक? तिला काहीतरी मानसिक आजार झाला असं वाटतंय त्यांना. हो काय ते कळलं का? नाही, पण तिने काहीतरी पाहिलंय पण ते सगळं खरं नाही आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. ईशानं काय पाहिलं ते खरं नाही म्हणजे हे काय नवीन?